देशातील विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये चंद्रपुरातील दोन महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये रामाला तलाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि CSTPS येथील 45 दशलक्ष पाणी प्रकल्पाचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीनं या दोन्ही प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. सदरील कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये आमदार किशोर जोरगेवार, CSTPSचे मुख्य अभियंता कुमार पवार आणि मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांची उपस्थिती होती. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत ते पाणी CSTPSला पाईपलाईनद्वारे देण्यात येणार असून ते पाणी वीज निर्मिती प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून त्यामुळे शहरामध्ये इराई धरणाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा होत पाणी प्रश्न मिटणार आहे. तसेच रामाला तलाव येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आलं. या प्रकल्पामध्ये 2 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जलनगर येथे संरक्षक भिंत देखील उभारली जाणार आहे. प्रकल्प चंद्रपूरसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यातला पहिला प्रकल्प चंद्रपूरमध्ये जे सांडपाणी तयार होते ते सांडपाणी प्रक्रिया करत ते महानिर्मितीला CTPSला जाणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तेवढं वाढीव पाणी हे महानगरपालिकेला पिण्यायोग्य मिळणार आहे. दुसरा प्रकल्प असा आहे की जो रामा तलाव आहे, चंद्रपूरचा वैभव आहे, एकमेव इतकी मोठी वॉटर बॉडी चंद्रपूरमध्ये नाही आहे, या शहरामध्ये नाही आहे. त्या वॉटर बॉडीला स्वच्छ ठेवण्याकरता, त्याचं सौंदर्यीकरण करण्याकरता, त्याच्यामध्ये होणारं अतिक्रमण थांबवण्याच्याकरता म्हणून 30 कोटी रुपयाचा अमृत 2 मध्ये हा प्रकल्प घेतलेला आहे, ज्याचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी उद्घाटन केलं, लोकार्पण केलेलं आहे. हे दोन्ही प्रकल्प चंद्रपूरकरांच्या अत्यंत आवश्यक असे प्रकल्प होते, त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे, त्याचा मला आनंद आहे. मी हा प्रकल्प राबवणारे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल साहेब व त्यांचे सहकारी व महानिर्मितीचे श्रीमान कुमार बर्प साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं चंद्रपूरच्या वतीने जनतेच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि हे प्रकल्प चांगले चालावे, वाढावे या दृष्टिकोनातून मी शुभकामना देतो. धन्यवाद. आज चंद्रपूर शहराचे दोन महत्त्वाचे प्रकल्प, एका प्रकल्पाचे लोकार्पण तर दुसऱ्याचं भूमिपूजन इथं झालेलं आहे. त्यामधला पहिला ज्याचं लोकार्पण झालेलं आहे तो म्हणजे रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प. चंद्रपूर शहरामध्ये जे सांडपाणी जात होतं ते नाल्याद्वारे वाहून जाऊन STPद्वारे ट्रीट केलं जात होतं आणि ते इरई नदीमध्ये सोडण्यात येत होतं. परंतु शासनाचं जे धोरण आहे की ज्या ज्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जर कोणी महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तर तिथे ट्रीट केलेलं पाणी महाजनकोने वापरावं असं जे काही धोरण ठेवलं त्यानुसार अमृत 1 योजनेमध्ये रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प चंद्रपूर शहर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने उभा झाला आणि त्याचा आज लोकार्पण होत आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज 50 MLD पाणी म्हणजे 5 करोड लिटर पाणी हे रोज जे ट्रीट केलेलं वॉटर आहे ते CTPS वापरणार आहे आणि तेवढ्या पाण्याची बचत होणार आहे. आणि हे बचत झालेलं जे पाणी आहे त्या ज्या अर्थी ते धरणातून पाणी वापरत होते सुरुवातीला, हे धरणातून बचत झालेलं पाणी पिण्याकरता चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच अमृत 2.0ची वॉटर सप्लायची वाढीव पाणी पुरवठा योजना, वाढीव पाणी पुरवठा महानगरपालिकेला झाला आहे, जेणेकरून आपल्या शहराच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पूर्तता गरज पूर्ण होईल. तसंच रामाळा तलाव शहराचा वैभव, या रामाळा तलावामध्ये होणारं अतिक्रमण, जाणारं घाण पाणी हे टाळण्यासाठी आपण तिथे रिटेनिंग वॉल, तिथे 3 MLDचे STP आणि तिथं वॉटरची ट्रीट करणारी मशीन अशा प्रकारचं जे काही यंत्रसामग्री आहे या प्रकल्पामध्ये आपण घेतलेली आहे, जेणेकरून हा तलाव स्वच्छ राहावा आणि सुंदर व्हावा याकरता या माध्यमातून अमृत 2.0मध्ये हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. याकरता सर्व नागरिकांना या प्रकल्पाच्या मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.